नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तिप्पावर सर, गांधी ज्युनियर कॉलेज कोंडा। मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ग 12 3 कविता पाहिलेल्या आहेत, शिकून झालेले आहेत। कदाचित आपण सर्वांनी ते व्हिडिओ बघितलेला असेल आणि शक्य तेवढा त्या 3 कवितेंचा अभ्यास समजून घेण्याचा प्रयत्न केलेला असेल। आज आपण याच पुस्तकातील चौथी कविता सुरू करतो आहे। त्या चौथ्या कवितेचं नाव आहे हॅव यू अर्न युअर टुमारो, रिटन बाय एडगर गेस्ट। फ्रेंड्स, लुक ॲट दिस टायटल, हॅव यू अर्न युअर टुमारो। टायटल हॅज गिवन हियर इन अ इंट्रोगेशन। The poet asks to the reader, have you earned your tomorrow? Dear friends, what will be the answer of this title? जर थोडा विचार केला आपण, कवीनं सुरुवातीला शीर्षकामध्येच प्रश्न केलेला आहे, हॅव यू अर्न युअर टुमारो, तुम्ही तुमचं उद्या कमवलेलं आहे का? What do you think about tomorrow? If you do good today, that means you will get a good tomorrow. You will get a your future bright. Then we will discuss about the poem. When we will discuss about the poem, at that time we explain the title. First of all, we discuss about the Edgar Guest. He is the poet of this poem. He was born in year 1881 and he passed away in a year 1959. He was born in England, but he was brought to the United States when he was 10 years. 1881 मध्ये कवीचा जन्म झाला आणि 1959 मध्ये ते मृत झाले। त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला, परंतु त्यानंतर त्यांना अमेरिकेत नेण्यात आलं ज्यावेळेस ते 10 होते त्यावेळेस। ही बिगन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14, अवघ्या 14व्या वर्षी 1895 त्यांनी आपलं लिखाणाचं करिअर सुरुवात केलं। एडगर गेस्ट इज नोन ॲज अ पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग। Guest is an American writer of newspaper and magazines. Edgar Guest अमेरिकेमध्ये एक लोकांचा कवी म्हणून ओळखला जायचा। का त्यांना लोकांचा कवी म्हणून ओळखलं जायचं? बिकॉज फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग। त्यांची लिखाणाची जी शैली होती अत्यंत साधी आणि सदैव आशावादी दृष्टिकोन असणारं लिखाण होतं, म्हणून तो लोकांचा कवी बनलेला। गेस्ट इज ॲन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स। गेस्ट यावरच थांबले नाही, तर अमेरिकेतले जे काही वर्तमानपत्र होते, जे मासिकं होते, त्याच्यासाठीसुद्धा एडगर गेस्टनी लिखाण केलं। दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम। नाऊ वी विल डिस्कस अबाउट द पोएम। द पोएट टेल्स हियर, दिस इज ॲन इन्स्पिरेशनल पोएम। ही कविता प्रेरणादायी आहे। हाऊ इट इज गिव इन्स्पिरेशन? In this poem, the speaker is speaking asking the readers whether they have done anything to improve the life of another human beings or not. The poet asks to the reader. The speaker is asking to the readers. Who is speaker? Speaker means the poet. Poet asks to the readers whether they have done anything to improve the life of another human beings or not. या ठिकाणी कवी वक्ता वाचकांना विचारतो की इतरांच्या जीवनामध्ये काहीतरी बदल, काहीतरी सुधारणा घडवण्याचा प्रयत्न तुमच्याकडून झालेला आहे का? इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट।
Therefore, one should consider one's action and deeds carefully and plan accordingly for a better future. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतो, one should consider one's action and deeds carefully. प्रत्येकाने आपापले कृती कार्य काळजीपूर्वक केले पाहिजे. And plan accordingly for a better future. आणि चांगलं भविष्य आपलं उज्ज्वल राहील अशा पद्धतीनं त्यांनी ते प्लॅन करून आपलं कार्य कृती करायला पाहिजे, काळजीपूर्वक करायला पाहिजे. नाव हॅव यू अर्न युअर टुमारो. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे? डज एनी वन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? दिस डे इज ऑलमोस्ट ओवर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. इज देअर एनी वन टू अटर now a kindly word of you? In the opening line of this poem, the poet asks a probing question to the reader. Is anybody happier because you passed his way? He asks the question to the reader. Is anybody happier? अगदी सुरुवातीला, कवितेच्या अगदी सुरुवातीला कवीने एक शोध घेणारा प्रश्न विचारलेला आहे. सांगा मला की या ठिकाणी कोणी आनंदी आहेत का? यू पास्ट हिज वे, की एखाद्या वेळेस तुम्ही रस्त्याने निघाले आणि तुम्हाला कोणी मिळालं असेल आणि तुमच्या भेटण्याने तो आनंदी झाला असं कोणी तुम्हाला दिसलेलं आहे का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे, की आज तुम्ही ज्या व्यक्तीला भेटले, ज्या व्यक्तीशी तुम्ही बोलले, आणि तो व्यक्ती तरी तुम्हाला तुमच्या बोलण्याला आठवण करत आहे का? आठवत आहे का? म्हणजे आठवण करण्यासारखं कृत्य, आठवण करण्यासारखं बोलणं त्या व्यक्तीसोबत तुमचं आहे का? दिस डे इज ऑलमोस्ट ओवर. आणि त्यानंतर कवी म्हणतो की आता हा दिवस पूर्णतः संपतो आहे. द डे इज रनिंग आउट अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रू. आणि या संपणाऱ्या दिवसामध्ये जे काही काबाड कष्ट तुम्ही फिजिकल वर्क केलेलं आहे, या वेळेतून वेळ काढून तुम्ही कोणाशी चांगलं वागलात का? तुम्ही आनंदाने त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे का? तुमच्या बोलण्याने कोणी आनंदी झाले आहे का? इज देअर एनी वन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू? आणि त्या तुमच्या बोलण्याने एखादा व्यक्ती आनंदी होऊन तुमच्याबद्दल काही चांगले शब्द बोलतो आहे का? बोलणारा त्या ठिकाणी आहे का? म्हणजे असं काही चांगलं कृत्य तुमच्या हातून घडलेलं आहे का, ज्या कृत्यातनं तो व्यक्ती आनंदी होऊन तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टी बोलतो आहे, तुमच्या चांगल्या गोष्टी आठवण करतो आहे, असं त्या ठिकाणी तुमच्या हातून चांगलं कृत्य घडलेलं आहे का? डीड यू गिव अ चिअरफुल ग्रीटिंग्स टू द फ्रेंड हू केम अलॉंग आर अ चर्ली सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन वॅनिश इन द थ्रॉंग वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रज अलॉंग द वे ऑर इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. इन दिस सेकंड स्टांजा, once again the poet asks a probing question to the reader. Did you give a cheerful greetings to the friend who came along when you pass some way, when you are going somewhere at that time, who met you on the way, and do you remember you meet with him and give a cheerful greetings to him? Je kavi ya tikani mhanto की ज्यावेळेस तुम्ही रस्त्याने कुठेतरी जात आहात, त्यावेळेस तुमचा मित्र तुम्हाला मिळालेला आहे आणि त्या मित्राला तुम्ही एक चिअरफुल ग्रीटिंग्स केला आहे का? आर अ चर्लीस सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन वॅनिश इन द थ्रॉंग. चर्लीश रूड, या तुम्ही क्रूरतेनं वागलेला आहे का? किंवा काहीतरी इन्फॉर्मल हाउडी म्हणजे ॲन अ इन्फॉर्मल फ्रेंडली ग्रीटिंग, कुठेतरी हो हॅलो हाय म्हणून तुम्ही त्या व्यक्तीला सोडून पुढे गेला आहे का? म्हणजे त्या गर्दीमध्ये, थ्रॉंग मीन्स गर्दी, त्या गर्दीचा मध्ये तुम्ही त्या व्यक्तीशी क्रूरतेनं वागून किंवा रूडली वागून काहीतरी एक इन्फॉर्मल ग्रीटिंग समजून पुढे गेला आहात का? वेअर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे. नक्कीच तुम्ही त्यावेळेस स्वार्थी झाले का, स्वार्थी झाले होते का, किंवा सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे, त्यावेळेस तुम्ही तुमची एक स्वार्थी भावना ठेवून परत आपल्या मार्गी निघून गेले का? ऑर इज समवन माइटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे. किंवा तुम्ही जे काही कृत्य केलेलं आहे, तुमच्यामुळे जर एखाद्या मित्राचं भलं झालेलं असेल, फायदा झालेला असेल, नक्कीच त्या मित्राला कुठंतरी तुमच्या बाबतीत कृतज्ञता
एक मोठी कृतज्ञता निर्माण झाली आहे का, तुमच्या कृत्याने त्याला आनंद झाला आहे का, तो तुमचा आभारी आहे का, ज्या अशा काही घटना तुमच्या हातून घडल्या आहे का ज्या घटनेने इतरांना फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, वेळेअभावी आपण ही कविता इथे संपवूया. उरलेले दोन जे स्टांजाज आहेत ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. धन्यवाद.